नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण मतदान केंद्राध्यक्षासाठी तपासणी ज्ञापन म्हणजे जोडपत्र 10 या संबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जोडपत्र 10 आहे, मतदान केंद्राध्यक्षासाठी तपासणी ज्ञापन. आता याच्यामध्ये काय माहिती राहते, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून स्वतः संबंध सूचना मिळवणे व स्वतःच्या ताब्यात ठेवणे, शरा काय मिळून स्वतःच्या ताब्यात ठेवले किंवा नाही, नंतर मतदान पथकातील इतर व्यक्तीची ओळख करून घेणे व त्यांच्याशी निकट संपर्क ठेवणे, केला किंवा नाही, निवडणूक विषयक सामग्री गोळा करणे, अनुपस्थिती, स्थलांतरित, मृत यांची ESD यांची मतदाराची यादी घेणे, निवडणूक विषयक सर्व सामग्री गोळा केल्याचे तसेच तो पुरेशा प्रमाणात व पुरेशा संख्येने गोळा केल्याचे खातरजमा करून घेतली किंवा नाही, नंतर आहे मतदार युनिट नियंत्रण युनिट VPAT, मतदार यादीचे चिन्हांकित प्रति, बानफुलीचे चिन्ह असले, रबरी ठसे, हिरवी कागदी मोहर, मतदार नोंदवई, मतपत्रिका इत्यादी तपासून घेणे, केले किंवा नाही. मतदान केंद्रामध्ये मतदाराचा प्रवेश मार्ग व निर्गमित मार्ग वेगळा ठेवणे, खातरजमा करून घेतली का. मतदान क्षेत्र आणि नमूद दिलेल्या मतदाराचे क्रमांक विनिर्दिष्ट करणारे सूचनापत्र, तसे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादीची प्रत लावली किंवा नाही. मतदान कक्षात मतदान युनिटचं व VPAT ठेवल्यानंतर नियंत्रण युनिट व मतदार युनिट व VPAT अंतर जोडणी आणि नियंत्रण युनिट व VPAT स्विच ऑन करणे, केले किंवा नाही. अभिरूप मतदान मॉकपोल घेणे आणि VPATच्या नियंत्रण युनिटच्या निकालाच्या मेळ घालणे, क्लिअर बटन दाबून नियंत्रण युनिट निश्चित करणे, अभिरूप मतदान चिठ्ठ्या शिक्का मारल्यानंतर VPAT कागदी चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यात घालणे, अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करणे, केले किंवा नाही. नियंत्रण युनिटच्या निकाल विभागाला हिरवी कागदी मोर लावणे, हिरव्या कागदी मोरचा अनुक्रमांक लिहून घेण्यास मतदान प्रतिनिधी उंबा देणे, लावले किंवा नाही. नियंत्रण युनिटच्या निकाल विभागात हिरवी कागदी मोर, खून चिठ्ठी व विशेष खून चिठ्ठीचा वापर करून मोर बंद करणे, खून चिठ्ठी वापरून VPATचा ड्रॉपबॉक्स मोर बंद करणे, केले किंवा नाही. मतदान प्रारंभ करण्यापूर्वी करायचे घोषणापत्र लिहिले काय, केले किंवा नाही. मतदाराच्या प्रारंभी मतदान केंद्राध्यक्षाने मतदानाबाबत मुदत गुप्तता राखण्याविधीच्या लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 128 तरतुदी वाचून दाखवल्या का ते पाहणे. नंतर आहे मतदान प्रतिनिधींना मतदान नियंत्रण युनिटने VPAT योग्य अनुक्रमांक लिहून घेण्यास अनुमती दिली किंवा नाही. डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्की जिशाईची खून करण्याने मतदार नोंदवी नमुना 17 सही अंगठ्याचा ठसा घेणे, नमुना 17 मतदाराची नोंदवीमध्ये पहिल्या मतदाराची स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी 1 मतदान केंद्राध्यक्ष तपासणी करेल आणि नमुना 17 शाईने नियंत्रण युनिटमधील टोटल तपासली आणि ती 0 असल्याचं आढळेल अशी नोंद करेल, योग्यपणे केली आहे किंवा कसे. नंतर अज्ञात मतदाराचं प्रतिज्ञापन घेतले किंवा नाही. मतदान केंद्राध्यक्षांनी आपले दैनंदिनी ठेवणे, घडलेल्या घटनांचा त्यावेळी नोंद केली किंवा नाही, भेट नोंद तक्ता सुस्थितीत ठेवणे, सुरक्षित ठेवले किंवा नाही, नमून दिलेली वेळी मतदान बंद करणं, केले किंवा नाही, नमुना 17 नोंदवल्या मता हिशोबाच्या प्रति सर्व मतदान प्रतिनिधींना देणे, प्रति दिले किंवा नाही, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM VPAT यांचा मतदान केंद्राध्यक्षाकडून मतदानाच्या दिवशीचा अहवाल भाग 1-5 केले किंवा नाही आणि घेतले किंवा नाही, मतदान समाप्त होण्याच्या वेळी करायचे प्रतिज्ञापत्र भरले किंवा नाही, EVM आणि VPAT आणि निवडणुकीविषयक कागदपत्र मोरेबंद करणे अनुदेशानुसार केले किंवा नाही. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल. केंद्राध्यक्षासाठी निश्चितच ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, इलेक्शन निवडणुकीच्या दिवशी आपल्याला निश्चितच उपयोगी ठरणारी आहे. आपल्याला समजलं असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.